दिनांक 10 रोजी जळगाव येथील मुलांचे बालगृह येथे तुळजाई लोकसंवाद संस्था तसेच संध्याप्रकाश फाउंडेशन आणि दयावाण ग्रुप यांच्या वतीने ताणतणाव व मानसिक संतुलन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून दीपाली सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडबंजारी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन शिबिरासह फळ वाटप, आरोग्य पुस्तिका वाटपाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. यावेळी मुलांचे बालगृह येथे तुळजाई लोकसंवाद संस्थेचे व संध्याप्रकाश फाउंडेशन आणि दयावान ग्रुपकडून ताणतणाव व मानसिक संतुलनविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिया संघटनेचे अध्यक्ष शरद नाईक, प्रकाश वंजारी, प्रमोद लाडवंजारी, विकास पाटील, लोकसंवादचे अध्यक्ष शिरीष तायडे, नजर फाउंडेशनचे दीपक सपकाळे व आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कामं करत आहोत आणि दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणी चांगले उपक्रम आम्ही घेत असतो. गेल्या वेळेस आम्ही आजीबाबांनी दिवाळी साजरी करावी म्हणून आमच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर आताच नुकताच लिलाईला आमचे मित्र शिरीष तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कार्यक्रम घेतो आणि आज एक कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा तुळजाई लोकसंवाद दयावान आणि संध्याप्रकाश फाउंडेशन यांच्या वतीने आज जळगाव येथील निरीक्षणगृह म्हणजे रिमांड होम या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय अडचणी आहे त्या संदर्भात आजचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्यासंदर्भातच्या अडचणी सोडाव्यासंदर्भात मार्गदर्शन केलं, त्यांना आरोग्य पुस्तिका वाटप केली, त्यानंतर फळवाटप आणि मनोरंजनाचा कार्यक्रम या सर्व ग्रुपच्या वतीने आज या ठिकाणी घेण्यात आला. खरोखर अभिमान वाटतो. जेही आजकाल आमचे जे ग्रुपचे मुलं आहेत ते एखादा बॅनरबाजी करणं किंवा एखाद्या आवडवळ पैसा खर्च करणं तसा न करता आपल्या पैशातून पार्ट्या न करता असे वाढदिवसाचे कार्यक्रम घेऊन समाजासाठी एक उदाहरण देतात की आपणही आपला वेळ अशा मुलांसोबत घालवा ज्या मुलांना आई वडील नाही, अनाथ मुलं आहे, निरीक्षणगृह असेल, आजीबाबा असतील, अशा ठिकाणी आपण सामाजिक उपक्रम घेतला जेणेकरून समाजात त्यांना प्रेरणा मिळणार आहे. आजचा हा कार्यक्रम आपणासमोर आम्ही राबवला. जे सर्व टीम आमची या ठिकाणी कार्यक्रम केला, धन्यवाद. हेडलाईन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.